अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मंचाणीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे अमावस्या, उद्या दर्श अमावस्या आहे. आता तुम्हाला माहिती आहे की उद्या अमावस्या पहाटे म्हणजे सकाळी 6:25 लागणार आहे. 22 तारीख आहे, 6:25 लागणार आहे आणि 13 तारखेला पहाटे संपणार आहे. म्हणजेच काय की सूर्योदयाच्या आधीच अमावस्या संपणार आहे. उद्या संपूर्ण दिवस अमावस्या आहे. अमावस्या म्हटलं की आपण घरात उपाय करत असतो, काही सेवा करत असतो, कारण घरातली नकारात्मकता जाऊ दे, शरीरातील व्याधी जाऊ दे, घरात काही जी वाईट शक्तींचा वास असेल तर तो जाऊ दे, याच्यासाठी आपण दर अमावस्याला सेवा आणि उपाय करत असतो. आता दर्श अमावस्या, प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, त्यासुद्धा दर्श अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय आणि सेवा अतिशय फलदायी असतात आणि त्याचे अनुभव पण येतात. त्यातल्या त्यात कार्तिक अमावस्या असल्यामुळे ह्या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे. कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची काय सेवा करायची असते, पिंपळाच्या झाडाची काय सेवा करायची असते, त्याच्याचबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अमावस्या म्हटलं तर आपण काय करतो, आपण उंबऱ्याला हळदीचं लेपण करतो. हळदीचं लेपण नाही करणं शक्य होत तर काय करायचं, फक्त पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका, त्याचं स्प्रे बॉटलमध्ये किंवा डायरेक्ट शिपका जरी दिला पाण्याचा, त्या हळद मिश्रित पाण्याचा शिपका जरी दिला आणि पटकन एका स्वच्छ कपड्याने क्लीन जरी केलं तरी चालतं, असंही तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर दुसरं येतं ते घरातलं जाळं जळमट आपल्याला काढायचं असतं, घर स्वच्छ करायचं असतं. त्याच्याबरोबर बेडशीट, खोळी, चादरी, ब्लँकेट, जे काही आपण रोज वापरत असतो ते देखील तुम्हाला या दिवशी धुवायचं असतं. घरातली जी नकारात्मकता आहे, म्हणजेच काय, चप्पल असो, जे फाटलेले कपडे असो जे तुम्ही वापरत नाही आहे, किंवा ज्या चपला असो ज्या मुख्य दरवाजाच्या बाहेर त्या खूप काळ तर घरातल्या ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहे, गोष्टी आहे, त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं असतात. आपली जी फरशी आहे, तर तुम्हाला माहिती आहे की अमावस्याच्या दिवशी आपण जे फरशीचं पाणी घेतो, म्हणजे जी लादी पुसण्यासाठी जे पाणी घेतो, तर त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं असतं, हळद, लिंबू आणि थोडंसं मीठ टाकायचं असतं, त्याने स्वच्छ करू शकता. जर वारंवार अपघात होत असेल तुमच्या गाडीचे, म्हणजे छोटी असो मोठी असो, त्या गाडीवर तुम्हाला उतारा करायचा असतो. आता उतारा कसा करायचा ते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते. एक नारळ घ्यायचा, त्याच्यावर त्रिशूळ काढायचा, त्रिशूळ काढल्यावर गाडी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची, त्या पाण्यात देखील हळद, गोमूत्र, मीठ आणि लिंबू थोडंसं टाकायचं असतं, ते पाणी पाण्याने स्वच्छ गाडी धुवायची. आणि संध्याकाळी, म्हणजे अर्थात उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उतारा करायचा असतो, नारळ घ्या, त्याच्यावर त्रिशूळ काढा, शेंडा समोर करा गाडीकडे, आणि आपण जेव्हा उतारा करत असतो तेव्हा गाडी चालू ठेवायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा बोलायचं आणि आपल्याला आपण त्याचा तो जो गाडीचा उतारा आहे तो करायचा असतो. आणि नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा अशा ठिकाणी टाकून द्या की ज्याचा पाय, म्हणजे कोणी ते ओलांडून जाणार नाही, कारण उपाय करतानाही समोरच्याचं भान ठेवणं, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता बघा, प्रत्येक घरात आपण मुलांना खूप चांगले संस्कार देतो, मुलं खूप हट्टी, तापड, चिडचिडे होता, हट्टीपणा त्यांचा खूप जास्त असतो की ते ऐकतच नाही, किंवा मुलांच्या म्हणजे मुलांवर कधी वाईट बाधा नाही हो, नजर दोष असेल तर तो कमी व्हावा, याच्यासाठी मुलांवरनं पण काही उतारा करायचा असतो. तुम्ही काय करू शकता, मुलांवरनं नारळाचा उतारा करू शकता. जसं आपण घरावर किंवा गाडीवर करणार आहोत त्याच पद्धतीने घरावर पण तुम्ही नारळाचा उतारा. खरंच तुम्हाला सांगते, आपण बघा घरातलंही कटकट होते, खूप चिडचिड होते, खूप भांडण होता, अशा वेळेस आपण वैतागून जातो की काय करावं काय करावं. अमावस्याच्या दिवशी घरात कालभैरव अष्टकम आणि वल्कासुक्तमचं पठण करायचं असतं. पिवळी मोहरी हातात घ्यायची, कालभैरव अष्टकम, वल्कासुक्तम एकदा किंवा 11 वेळा म्हणावं आणि ती जी मोहरी आहे ती संपूर्ण घरात टाकायची आणि त्याच दिवशी घरावरनं उतारा करायचा असतो. उतारा कशाचा करायचा, तर तो नारळाचाच उतारा करा. नारळ परवडत नसेल, कारण अर्थात जर सगळ्या गोष्टी अडचणीवर असेल किंवा लाईक घराला पण उतारा करायचा आहे, गाडीला पण करायचा आहे, मुलांवर पण करायचं आहे, तर आता 3-3 नारळ नाही परवडत मला माहिती आहे, मग अशा वेळेस काय करायचं, घरावरनं जर नारळाचा उतारा केला तर मुलांवरनं पिवळ्या मोहरी उतरून टाका. सेम करायचं की मोरी हातात घ्यायची, मुलांवरनं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी पूर्ण खाली बसून वरती पण असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं क्लॉक वाईज. आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं पडत असेल, पण क्लॉक वाईजला एक गोल 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 असं
तुम्हाला सात वेळा उतारा करायचा आणि ती जी मोरी आहे ती डस्टबिन मध्ये टाकून द्यायची. टाकून दिल्यावर तुम्ही घरावर नारळाचा उतार करणार आहात, गाडीवर करणार आहात, मुलांवर करणार आहात. उतारा केल्यावर हातपाय धुवून घरात यायचं. नारळ बाहेर टाकल्यावर हातपाय धुवा. आता आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, थोडंसं पाणी अंगावर शिंपडा, नंतर बाथरूममध्ये जा, हातपाय धुवा, महाराजांसमोर जा, मुजरा करा आणि त्यांना सांगा ज्या काही अडचणी आहे त्या तुम्ही महाराजांना सांगायच्या असता. हा तुम्हाला एक प्रभावी सेवा आहे किंवा उपाय आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे. आता आपण दर महिन्याला करत असतो एक भात शिजवायचा असतो. आता हा उतारा करण्याचा भात असतो, सगळ्यांच्या भातामध्ये तो ॲड नाही करायचा. घरात चार मुलं आहे तर प्रत्येकावरनं एक एकच भात सगळ्या फॅमिलीवरनं उतरून काढायचं का नाही. तुमचे जर जॉईंट फॅमिली असतील, जावेचे दोन मुलं, तुमचे दोन मुलं किंवा तुमचेच दोन मुलं असतील तर काय करायचं. थोडासा अर्ध्या वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा असतो. उद्या दुपारी 12 आधी हा उपाय करायचा आहे. अमावस्या सकाळी 6:30 लागणार आहे. ताई मुलं 7 जातात तर काय करायचं. तुम्ही लवकर सकाळी उठल्या 2 भात होतो फक्त मीठ टाकायचं नाही, तो भात 2 घ्यायचं आणि मुलांवरनं उतरून टाकायचा. आता तो कसा टाकायचा ते पण. तर काय करायचं, 2 2 भात घ्यायचा, मुलांवरनं उतरून टाकायचं. तर 7 उतरून टाकायचं. आपण उतारा काय करतो ना त्याच पद्धतीने 7 काही कुठले मंत्र असतो उतरा आरती वगैरे काहीच म्हणायचे नाही. उतरून टाकायचा तो भात आणि तो भात टेरेसवर खाऊ घालायचा. गच्चीवर किंवा टेरेसवर गॅलरीत खिडकीत तुम्ही ठेवू शकता. जर टेरेसवर जाणार असेल तर येताना कोणाशीही बोलायचं नाही. प्रत्येकाचा भात वेगवेगळा घ्या. मासिक धर्मसुद्धा पेटळा असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. सकाळी मुलं 7 शाळेत जातात तर 6 उतारा करा. जाण्याच्या आधी 1 उतारा करून पटकन वरती ठेवून द्या. दुपारी 12 आधी तुम्हाला करायचं, मग तुम्ही तो कधी पण करू शकता. ताई आमची मुलं सकाळी जातात, परत एकदा सांगते तुम्ही सकाळीच उतारा करा. मुलं जर लवकर लेट शाळेत जात असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण मुलं 2 येतात तर माझी पण मुलगी 2 येते, मग मी 2 नाही करू उतारा, मी सकाळीच करून घेते उतारा. सो तुम्ही पण करा, अतिशय महत्वाची ही सेवा आहे. आता कार्तिक अमावस्याच्या दिवशी म्हणजे दर्श अमावस्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात, बघा कधी कधी ना शरीर खूप जड पडतं, काहीच करू वाटत नाही, खूप इच्छा असते काहीतरी करायची पण एक आतून जी शक्ती असते ना की आतून एक पॉझिटिव्हिटी नाही येत, काहीतरी करायचं बाई, मला काहीतरी करायचं, मला हातपाय हलवायचे पण काही सुचत नाही आहे, मार्ग मिळत नाही. तो मार्ग वगैरे नाही, मार्ग आपणच शोधायचा असतो. तो काही मार्ग मिळण्याची कधी वाट नाही बघायची, आपणच आपले मार्ग शोधायचे असतात आणि सकारात्मकता पाहिजे. आणि काय होतं ना कधी कधी ह्या गोष्टी आपल्याकडनं घडत नाही, खूप निगेटिव्ह थॉट्समध्ये जातो. अशा वेळेस ना अमावस्याच्या दिवशी पंचगव्य केंद्रात पंचगव्य मिळतं. ज्या गाईच्या 5 जे आपल्या 5 देते त्या 5 ते पंचगव्य बनवलं जातं आणि ते पंचगव्य टाकून तुम्ही चिमूट भर टाकायचं आणि ते आंघोळीच्या पाण्यात. बघा घरात कितीही नकारात्मकता असो, कितीही कटकट असो, रोज उपाय केला तरी चालेल, नाही शक्य होत तर तुम्ही फक्त याला काय का अमावस्याला केला तरी चालेल. आता काही पंचगव्य नाही येतं काय करायचं, काहीच नाही. घरात हळद असतं ना, कारण हळदमध्ये पण खूप जास्त नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हळद करत असतं. चिमूट भर हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाका, स्वतःच्या टाका, मुलांच्या टाका, नवऱ्याच्या टाका, सासू सासऱ्यांच्या टाका, सगळ्यांच्या टाका. ती चिमूट भर हळद अतिशय थोडीशी ती हळद टाकायची आणि त्याच्यावरनं तुम्हाला उतारा करायचा, म्हणजे सॉरी ती आंघोळीचं ती पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता बघा जे काही उपाय सांगितले आहे किंवा ज्या काही सेवा सांगितल्या आहे, बऱ्याच वेळा ह्या सेवा किंवा हे उपाय आपल्याला करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस तुम्हाला एक अतिशय साधा सोपा उपाय जो तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला माहिती तुरटी, तुरटी खूप जास्त नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते. आपल्या वास्तूमध्ये असो किंवा पाण्यामध्ये असो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुलाब जल असेल घरात तर अतिशय उत्तम, नाही तर साधं पाणी घ्या. साध्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पूड करा, तुरटी थोडीशी बारीक करा, तिथे पाण्यामध्ये टाका, हळद टाका, हळद तुरटी आणि थोडंसं मीठ, जे खारं मीठ असतं, जे म्हणजे सौंध मीठ असतं ते घेतलं तरी चालेल, नाही तर घरातलं जे मीठ असेल ते तुम्ही टाकू शकता. परत एकदा सांगते, तुरटी घ्या, मीठ घ्या, हळद घ्या आणि पाणी घ्या, ते मिक्स करा, सगळं मिक्स करा. स्प्रे बॉटल असेल तर अतिशय उत्तम, म्हणून ना स्प्रे बॉटल घरात पाहिजे. स्प्रे बॉटल घ्या संपूर्ण घरात, टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे. याने ही नकारात्मकता कमी होण्यास खूप जास्त मदत होते. आता बघा जो काही घरावर उतारा करायला सांगितलं आहे, जर तुमचं भाड्याचं घर असेल तर तुम्ही उतारा करू शकत नाही, कारण रेंटचं घर असतं, तुम्ही जेवढं चांगलं केलं तेवढं त्यांचंही चांगलं होतं. आणि मला तरी वाटतं की रेंटच्या घरात उतारे करण्यापेक्षा, कारण
कोणाची उतारे काढण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कमी अडचण आहे का? जर तुमचं रेंटचं घर असेल तर तुम्ही फक्त स्वतःवर उतारा करा, म्हणजे कोणाकडनं तरी स्वतःवर उतारा करून घ्या किंवा तुम्ही गाडीवर करू शकता. पण ज्यांचं रेंटचं घर आहे त्यांनी उतारे करू नका. कोणाचे उतारे आपल्याला काढायचे नाही ते त्यांचे ते काढतील. आपल्याच आयुष्यात कमी प्रॉब्लेम आहे का की आपण अजून ॲड करायचे आहे. असो, आता अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला पण अतिशय महत्त्वाचं असतं. ह्या दिवशी आपण स्पर्श न करता पिंपळ वृक्षाची सेवा करू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. अर्थात कारण अमावस्या हा दिवस पितरांसाठी देखील समर्पित असतो. तर मग काय करायचं असतं, पिंपळ वृक्षाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काहीच नाही, जवळपास तर पिंपळ वृक्ष असेल तिथे पाणी घालायचं आहे, पाणी आणि दूध मिश्रित, दूध आणि पाणी थोडेसे काळजी तुम्हाला पिंपळ वृक्षाला घालायचे दिवसभरात. तुम्ही कधी करू शकता प्रदोष काळी केलं तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर दिवसभरात तुम्ही करू शकता. आता प्रदोष काळ म्हणजे काय ते पण सांगते. संध्याकाळचा जो काळ असतो, जो आता काय झालं की आता सूर्यास्त फार लवकर होतं, म्हणून तुम्ही 5 ते 6 पर्यंत किंवा 6:30 पर्यंत तुम्ही पिंपळ वृक्षाला पाणी घालू शकता. सकाळी घातला तरी चालेल. पाणी घालायचं, 1 प्रदक्षिणा मारायची 11 प्रदक्षिणा घातल्या तर अतिशय उत्तम. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला. त्या दिव्याची वात दक्षिण दिशेला आली राहावी. दिवा तुम्ही कणकेचा नाही घेतला तरी चालेल, साधी पणती घ्या, पणतीमध्ये तेल टाका, तिळीचं तेल असलं तर अतिशय उत्तम, नाही तर साधं तेल घ्या. एक वात करा, म्हणजे दोन दिव्यांची एक मिळून, दोन वातींची मिळून एक वात करा, ती तुम्हाला पिंपळ वृक्षाला लावायची आहे. घरातून दिवा घेऊन जा, म्हणजे घरातूनच दिवा पेटवून घेऊन जायची गरज नाही, तिथे तुम्ही दिवा लावू शकता. खाली काहीतरी एखादं डिश घ्या किंवा एखादा कागद ठेवा, त्याच्यावर तो दिवा लावा. दक्षिण दिशेला वात आली पाहिजे कारण तो पितरांना समर्पित असतो. हे तुम्ही बरेच अमावस्या तुम्ही करून बघा, तुम्हाला अतिशय सुंदर अनुभव येतील. आता काय अनुभव येतील सांगू का, सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, सगळे कामं तुमचे मार्गी लागतील, जे खूप महत्त्वाचे आहे. कष्ट करूनही जेव्हा यश नाही येत ना, तेव्हा हे उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि अर्थात उपाय करताना मनात एक श्रद्धा, एक विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं की हे काम केल्यावर माझं काम होणार. जेव्हा ज्या श्रद्धेने, ज्या पॉझिटिव्ह गोष्टीने तुम्ही विचाराने हे काम कराल, तेव्हा नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एकाने रुजू करा. श्री स्वामी समर्थ.